विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर घेऊन येत आहोत. राज्यसेवा परीक्षा, वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, संयुक्त सेवा परीक्षा या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काही गेल्या काही काळामध्ये यशस्वी झालेले अधिकारी त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. प्रशासनामध्ये त्यातले बरेच अधिकारी कार्यरत आहेत आणि भविष्यामध्ये काही अधिकारी प्रशासनामध्ये कार्य करण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या संवादाचा, त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा हा बऱ्याच विद्यार्थ्यांना होतो आहे तशा प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. टॉपर्स संवादच्या आजच्या भागामध्ये मी प्रेमराज चव्हाण अशाच एका कर्तव्यगार महिला अधिकाऱ्याशी गप्पा मारणार आहे, संवाद साधणार आहे, ज्यांची महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018 माध्यमातून तालुका कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. आज आपण संवाद साधतोय मोहिनी जाधव मॅडम यांच्याशी. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्म वरती त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018 माध्यमातून तुमची तालुका कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. या संवादाच्या मुलाखतीच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे की तुम्ही मूळच्या प्रॉपर कुठल्या आहात, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे, कुटुंबामध्ये कोण कोण असतात? सर मी मूळची जयराम स्वामी वडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील आहे आणि माझ्या घरी माझे वडील आहेत. माझे वडील क्लर्क आहेत, माझी आई ती गृहिणी आहे, माझी बहीण आहे ती बीएससी फूड सायन्सला आहे आणि भाऊ आहे तो छोटा आहे, तो 7वी मध्ये आहे सर. अच्छा, म्हणजे काय सामान्य ग्रामीण कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या महिला, त्या कुटुंबातली मुलगी, ते आज तालुका कृषी अधिकारी, हा जो प्रवास आहे तो येत्या काही काळामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या साक्षीने आणि तुमच्या बरोबर उलगडणार आहोतच. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे कुठं झालं, पदवी तुम्ही कोणत्या स्ट्रीम मधून, कोणत्या इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केलेली आहे? सर माझं प्राथमिक शिक्षण आमच्याच गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव जयराम स्वामी इथं झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा इथे पूर्ण झालं. तसंच 11वी 12वीचं शिक्षण माझं रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथे झालेलं आहे आणि पदवीचं शिक्षण माझं राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर आणि पदव्युत्तर शिक्षण माझं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे, म्हणजे आता सेकंड इयर झालेला आहे या वर्षी. अच्छा अच्छा, म्हणजे आता अग्रिकल्चर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे आणि तिकडून हे स्पर्धा परीक्षांचं मिळालेलं यश, तर ही प्रेरणा आपण म्हणतो या क्षेत्राकडे वळण्याची, हा तुम्हाला नक्की कसा मिळाला, कधी मिळाला, त्या संदर्भाने काय सांगा? म्हणजे सर 10वी नंतर कोणती स्ट्रीम घ्यायची, म्हणजे विद्यार्थ्यांचं असतं आपल्याला डॉक्टर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं किंवा मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं, तर असंच 10वी नंतर घरी चर्चा चालू होती आणि त्याच्यानंतर माझे पप्पा म्हटले की तू म्हणजे विचार करू शकते, तू ऍग्रीला घे आणि पुढे एमपीएससी यूपीएससी तुला काय करायचंय ते तू करू शकतेस. मग त्याच्यानंतर 11वी 12वी नंतर असं काही नव्हतं की मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, तेव्हाच ठरवलं होतं की बीएससी ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायचं. त्यामुळे मग तेव्हापासूनच असं होतं की आपण एक अधिकारी बनायचं आणि त्याच्यानंतर मग त्या दृष्टीने तयारी केली आणि पदवीसाठी मला कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे ऍडमिशन मिळालं आणि कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे ऍडमिशन मिळाल्यानंतर मग आपल्याला जे आपले सिनियर्स असतात त्यांचं, जे अधिकारी झालेले असतात त्यांचं आम्हाला गायडन्स लेक्चर नेहमीच व्हायचं. मग त्याच्यातून त्या सिनियरांकडे बघून असं मग अजून जास्त वाटायचं की आपण पण अधिकारी होऊ शकतो आणि त्यातूनच प्रेरणा मिळत गेली. मग अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे कारण आपण सगळे ऍग्री क्रॉस आहोत, मीही पुणे कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे, तर हे सगळं वातावरण आपल्याला त्या इन्स्टिट्यूट मध्येच सगळ्या मिळत असतात गोष्टी आणि सिनियरचं गायडन्स, ते सगळं वातावरण हेच आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे उद्युक्त करतच असतात. त्यानंतरचा एक प्रश्न असा आहे की मग पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये, ज्यांना आपण अधिकाऱ्यांची पंढरी किंवा कृषी पंढरी असं म्हणतो, तिथं पूर्ण केलं, तर मग त्या सगळ्या याच्यामध्ये अभ्यासाला नेमकी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात कधी केली आणि सुरुवातीच्या काळातली मग स्ट्रॅटेजी म्हणा ही कशी होती तुमची एकंदर, त्या संदर्भात काय सांगा?
सर फर्स्ट फर्स्ट इयर पासून म्हणजे आम्ही फक्त अधिकाऱ्यांचे लेक्चर ऐकत होतो की बाबा ही राज्यसेवा देताना आपण ह्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, वनसेवा देताना ह्या पद्धती, म्हणजे प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न माहित होता, कसं कोणती पुस्तकं असतात कुठं. म्हणजे कोल्हापूर कॉलेजमध्ये अॅग्रिकॉस करिअर डेव्हलपमेंट फोरम हे एक ऑर्गनायझेशन आहे जिथं हे ह्या पद्धतीचे लेक्चर वगैरे अरेंज केले जातात. आणि मग स्टुडंट काउन्सिल मेंबर किंवा फोरम कमिटी मेंबर म्हणून मी काम केलेलं होतं. मग अशा अधिकाऱ्यांना जवळून पाहण्याचं मला योग आलेला होता. मग फर्स्ट टू फोर्थ थर्ड इयर आपला युजीचा रेग्युलर अभ्यास चालू होता. आणि जेव्हा रावेमध्ये आपण आपलं असतं सेव्हन्थ सेमिस्टर, तेव्हा मग थोडा वेळ मिळाला होता, तेव्हा मग क्रमिक पुस्तकं वाचून घेतली होती. मग रावेच्या 6 महिन्यात जेवढा मला पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करता येत होता तेवढा मी केला. म्हणजे थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर मी पूर्ण माझा युजी मध्ये युजीचा अभ्यास केला आणि शेवटच्या वेळेस मग मी पाठ्यपुस्तक वाचली. त्या संदर्भात थोडासा असा प्रश्न की बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आता नवीन नव्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तर सध्या तेवढ्या मनाने त्यांचा ग्रॅज्युएशन वरती फोकस असत नाही किंवा ते प्री ग्रॅज्युएशनच या सगळ्याची तयारी करायचं असं म्हणतात. तर तुमचं त्याबद्दल असं वैयक्तिक मत काय आहे की जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुवात करायचा आहे तर तो ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासूनच करावा का, की ग्रॅज्युएशनचा तुमचा बेस जो आहे तो स्ट्रॉंग केला पाहिजे, त्या संदर्भात तुमचं मत आणि मार्गदर्शन काय आहे? सर आपल्याला जर म्हणजे स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत तर म्हणजे प्रत्येकाचं मत असतं की मी फर्स्ट इयर पासून अभ्यास करणार किंवा मी लास्ट इयरला गेल्यानंतर अभ्यास करणार. आपल्याला जसा गायडन्स अवेलेबल असतो आपल्याला सिनियर्स मार्गदर्शन करतात किंवा आपले इयरमेट सुद्धा असतात की ज्यांनी बाहेर क्लास वगैरे लावलेले असतात, मग त्यांचं आपल्याला मार्गदर्शन असेल तर आपण त्या पद्धतीनं हळूहळू हळू थोडस पुढे चालत गेलं तर होऊ शकतं. आणि तसं म्हटलं तर आपण जी आपली जी डिग्री आहे त्यात आपली कमांड असेल. आता आपण आपली बीएससी अॅग्रीची डिग्री आहे त्यात आपण राज्यसेवा म्हटलं किंवा वनसेवा म्हटलं, कृषी सेवा म्हटलं किंवा युपीएससी ही जरी एक्झाम म्हटली तरी त्यामध्ये कृषीचा अभ्यासक्रम आहेच. आणि जर आपलं त्याच्यावर कमांड असेल तर त्यानंतर अभ्यास करताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे माझ्या मते तर एक पहिले 2 वर्ष तरी आपण आपल्या डिग्रीचं जे बेसिक आहे ते समजून घेतलं आणि नंतर अभ्यासाला सुरुवात केली तर ते चांगलंच राहील. सर अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण कुठल्याही परीक्षेमध्ये जो अॅग्रिकल्चरचा जो कोर सिलेबस आहे तो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतो आणि तुमचा बेस जर स्ट्रॉंग असेल तर त्या संदर्भाने तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्येही खूप चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. त्यानंतर थोडस असं विचारायचं आहे, तुम्ही स्वतः ग्रामीण भागातल्या पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थिनी आहात, बरेचसे जे आता न्यू कमर्स आहेत या क्षेत्रातले तयारी करणारे, बऱ्याच विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती असते की या सगळ्या क्षेत्राचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेचा एखादा क्लास लावावा का, लावायचा असेल तर त्याची निवड कशी करावी, तर त्याच संदर्भात प्रश्न आहे. तुम्ही एखादा क्लास जॉईन केला होता का आणि जर विद्यार्थ्यांना या संदर्भातलं मार्गदर्शन करायचं असेल तर ते तुम्ही काय कराल? सर मी स्वतः क्लास जॉईन केला नव्हता कारण मी मगाशी जसं म्हटलं की कोल्हापूर कॉलेजमध्ये किंवा राहुरीमध्ये, कोल्हापूर कॉलेजमध्ये अॅग्रिकॉस करिअर डेव्हलपमेंट फोरम आणि राहुरीमध्ये कृषी मित्र एकता मंच ह्या ज्या आपल्या संस्था आहेत तिथं विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळतं. आणि नेहमीच सिनियर आपल्याला आपली जरी काही क्युरी असली तरी आपण त्यांना फोन करून विचारलं तरी ते आपल्याला नेहमी सांगत असतात. मग जर आपल्याला एखादं मार्गदर्शन करण्यासाठी सगळे सिनियर्स आहेत किंवा अशा संस्था आहेत त्याच्यामधून आपल्याला मार्गदर्शन मिळत असेल तर क्लास लावावा असं मला तरी स्वतःला वाटत नाही. आणि जर तुम्ही कृषी सेवेसाठी जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी क्लास लावावा हे तर मला वाटत नाही. अगदी अगदी महत्वाचं आहे की तुम्ही तुमची कॅपॅसिटी तुमची कार्यक्षमता पाहून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण अॅग्रिकॉस आहोत, आपल्याला आपल्या कॉलेजच्या लेवलमध्ये आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुद्धा हे सगळं गायडन्स आपोआपच मिळत जातं या संस्थांच्या माध्यमातून सिनियरच्या माध्यमातून, तर त्या पद्धतीने आपण अभ्यासाला ही सुरुवात केली पाहिजे. त्यानंतरचा एक पुढचा प्रश्न, तुम्ही बोलताना आता म्हणालात की एक प्रॉपर मेंटॉर किंवा गायडन्स आपल्याला असतो तो मिळाला पाहिजे, तर तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे ग्रामीण भागातली एक मुलगी ते आता तालुका कृषी अधिकारी असा जो प्रवास राहिलेला आहे त्यामध्ये मग मेंटॉर म्हणून गाईड म्हणून कुणी काम केलेलं आहे त्या सगळ्यांचं या तुमच्या यशामधलं महत्व किती आहे त्या संदर्भात काय सांगा?
सर आपण आपला हा यशाचा जो प्रवास म्हणतो त्यामध्ये एखादा स्पेसिफिक मेंटोर असं नसतो. आपण जेव्हा लहानपणापासून शाळा शिकत असतो तेव्हा आपले आई वडील हे पहिले आपले मेंटोर राहतात, त्याच्यानंतर आपले शिक्षक, आणि आपण आता जेव्हा पदवीचा अभ्यास करतो तेव्हा आपले सिनियर्स, इयरमेट्स आणि इव्हन ज्युनियर सुद्धा असे काही असतात की त्यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटतं. म्हणजे आतापर्यंत माझ्या आत्ताच्या प्रवासात जे जे मला कोणी भेटलं त्यांच्याकडून जे काही चांगलं घेता येतं किंवा जे मार्गदर्शन करतात त्यातून मला नक्कीच म्हणजे प्रेरणा मिळाली. आणि हे सगळेजण म्हणजे एखादा स्पेसिफिक श्रेय देण्यापेक्षा माझे आई वडील, माझे नातेवाईक, माझे सिनियर्स, ज्युनियर्स आणि इयरमेट जे की प्रत्येक वेळेस मला नाही तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी कपॅसिटी आहे, किंवा मला जरी काही प्रश्न पडला आणि मला सिनियर्सनी, इयरमेट्सनी आणि आमचे आपले सगळे प्रोफेसर असतील त्यांनी मला प्रत्येक वेळेस गायडन्स केला, ते सगळे माझ्या या यशाच्या प्रवासात माझे मेंटर आहेत असं मला वाटतं. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे कारण एका कोणाचं नाव घेता येत नाही बऱ्याच जणांकडनं. आणि तुम्ही बोललात तसं खूप प्रगल्भ ती प्रतिक्रिया होती की जे जे आपल्या प्रवासामध्ये येत राहतात त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने आपण जे काही घेता येतील त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. खूप सुंदर रीतीनं तुम्ही या गोष्टींसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर एक थोडस कृषी सेवेच्या परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर हा तुमचा कितवा अटेम्प्ट होता कृषी सेवेचा आणि हे जे यश आहे इथपर्यंत मिळालं त्या प्रवासाच्या संदर्भात, एकंदर त्या अनुभवासंदर्भात तुम्ही काय सांगा? सर हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता. आमची युजी 2018 साली कम्प्लीट झाली आणि 19 मे 2018 मध्येच ही एक्झाम होती आणि तेव्हाच मी एक्झाम दिली होती. म्हणजे हा माझा पहिला अटेम्प्ट होता. आणि सर अभ्यासाची तयारी असं म्हटलं तर आम्हाला फक्त एक महिना मिळाला होता युजी कम्प्लीट झाल्यानंतर. आणि आपण कृषी सेवेचा जर पॅटर्न बघितला प्रीचा तर 15 मार्काचं इंग्लिश ग्रामर, 15 मार्काचं मराठी ग्रामर, 25 मार्काचं ऍग्रिकल्चर आणि 45 मार्काचं जीएस. मग सर 15 मार्काचं मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर याच्यासाठी वेगळी तयारी करावी लागली नाही कारण आपण चौथीला किंवा सातवीला जी स्कॉलरशिपची परीक्षा देतो किंवा एनटीएस त्यामध्ये हा होऊन जातो अभ्यास. आणि त्याच्यासाठी मग स्पेसिफिक फक्त म्हणजे तेव्हा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला होता चौथीला, सातवीला किंवा एमटीएस, एनटीएस आणि त्याच्यावर थोडंशी रिव्हिजन मारली की मग ते सगळं आठवून गेलं. आणि जीएसचा एवढा काही अभ्यास नव्हता आणि ऍग्रिकल्चर सीईटी केल्यामुळं पदव्युत्तर शिक्षणासाठी ऍडमिशन पाहिजे होतं त्यामुळे सीईटीचा अभ्यास केलेला होता. मग त्याच्यावरच सर मग ते एक्झाम प्रीची एक्झाम क्लिअर झाली माझी सर. म्हणजे थोडासा अभ्यास केला आणि सिनियर्सचा गायडन्स त्याच्यावर माझी प्री क्लिअर झाली सर. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे. त्या संदर्भात एक थोडासा प्रश्न की आता बरेचसे ऍग्रिकॉस जे अधिकारी आहेत कृषी सेवेतून झाले त्यांच्याशी मी संवाद साधतोय तर त्या संदर्भात एक थोडासा प्रश्न असा विचारायचा आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही या ऍग्रिकल्चर मधून केलं त्यासाठी आपण सीईटीचा अभ्यास करतो तर त्याचा फायदा हा कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेला कितपत होतो, त्या संदर्भातला आलेला तुमचा अनुभव काय आहे, त्या संदर्भात काय सांगा? सर म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी आपल्याला सीईटी द्यावी लागते आणि सर रावे झाल्यानंतर पूर्ण 4 महिने होते ते आम्ही पूर्ण सीईटीच्या अभ्यासासाठी दिलेले होते. आणि त्या 4 महिन्यात सर आपल्या युजीच्या बेसिक नोट्स ज्या होत्या त्या सगळ्या वाचून काढल्या होत्या. आणि नंतर प्री क्लिअर झाली हे आम्हाला जुलैमध्ये कळलं आणि 8 सप्टेंबरला परीक्षा होती सर. म्हणजे आमच्याकडे 45 ते 50 दिवस राहिलेले होते सर. मग 45 ते 50 दिवसात आपल्याला ते नियोजन करायचं होतं सर. मग तेव्हा आम्हाला राहुरीमध्ये अभ्यासासाठी सिनियर्सनी अलाव केलं होतं, मग आम्ही अभ्यासासाठी गेलेलो होतो. आणि त्या 45 ते 50 दिवसात मी जो सीईटीचा स्टडी केला तोच मी फक्त केला आणि जे आपला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर होते ते बघितले आणि त्याच्यानुसार जे काही राहिलेलं होतं सिलेबसचा अभ्यास करायचा तो केला. म्हणजे सोर्स एकच पण त्याच्या मल्टिपल रिव्हिजन खूप दिल्या आणि त्या रिव्हिजन दिलेल्याचा फायदा झाला. म्हणजे आपण म्हणतो की हे पुस्तक वाचलं पाहिजे, ते पुस्तक वाचलं पाहिजे किंवा काय, तर आपण युजीच्या बेसिक नोट्स वाचलेल्याच होत्या सीईटीच्या अभ्यासासाठी. तर मग त्याचा फायदा खूप झाला, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळं मी फक्त त्याला रिव्हिजन देत गेली आणि जे काही नवीन वाचायचं होतं ते त्या दिवसात मॅनेज करून मग तो अभ्यास केला आणि त्याचा फायदा खूप झाला. एक सोर्स आणि त्याचे मल्टिपल रिव्हिजन अशी स्ट्रॅटेजी होती सर माझी.
अगदी खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की रिवाइज जेवढ्या गोष्टी आपण जास्त करतो तेवढ्या जास्त लक्षात राहतात आणि त्यातनं तुमचे मार्क्स वाढण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. थोडासा प्रश्न मेन्सच्या संदर्भात, आता प्रिलिम्सला जीएसचा पार्ट असतो, मेन्सला पूर्णपणे दोन्ही जे पेपर आहेत पेपर 1-2 हे टेक्निकल बेसिसवरती आपले असतात आणि त्यासाठी त्याची वेगळी स्ट्रॅटेजी थोडी असावी लागते. तर त्या संदर्भात तुमची बुक लिस्ट जी आहे जी बऱ्याच विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची आहे ती कशी होती त्या संदर्भात आणि कंदर स्ट्रॅटेजी त्या संदर्भात काय मार्गदर्शन करा. सर सीईटीला अभ्यास केला होता, मी सीईटीला जो अभ्यास केलेला होता तोच अभ्यास मी मेन साठी वाचला आणि जे काही राहिलेलं होतं ते मी पुस्तकातून सांगितलं. म्हणजे मी ते बुकलिस्ट सांगते तुम्हाला. म्हणजे मी सीईटी साठी ऍग्रोनॉमी पेपर फर्स्ट असतो, त्यामध्ये ऍग्रोनॉमी इंजिनिअरिंग आणि सॉइल सायन्स हे 3 सब्जेक्ट असतात. 100 क्वेश्चन असतात आणि 200 मार्क असतात. 40 क्वेश्चन ऍग्रोनॉमीचे, 40 क्वेश्चन इंजिनिअरिंगचे आणि 20 क्वेश्चन सॉइल सायन्सचे, असे ते क्वेश्चनचं डिव्हायडेशन आहे. तर ऍग्रोनॉमीचे आपल्या युजीच्या ज्या सगळ्या नोट्स होत्या फर्स्ट सेमिस्टर टू 6th सेमिस्टर, त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर आणि 5th सेमिस्टरच्या ह्या नोट्स महत्वाच्या आहेत, त्या मी वाचलेल्या होत्या. आणि इंजिनिअरिंग साठी सर मग 5th सेमिस्टरची आणि 2nd सेमिस्टरची नोट आणि त्याचे मॅन्युअल हे इम्पॉर्टंट होते, ते वाचलेले होते. आणि इंजिनिअरिंग साठी 6 सरांचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यानंतर युजीच्या नोट्स म्हणजे सिलॅबस नुसार बघून जे पॉइंट नोट्स मध्ये कव्हर होत नाहीत ते मी पुस्तकातले कव्हर केलेले होते. सिंग अँड साईचं पुस्तक आहे ते. आणि सॉइल साठी, सॉइल सायन्स साठी युजीच्याच नोट्स आणि जे तसंच जे काही म्हणजे नोट्स मध्ये कव्हर होत नव्हतं ते पाटील आणि माळी हे सॉइल सायन्सचं बुक आहे त्यातून मी कव्हर केलं होतं हे फर्स्ट पेपर साठी. आणि सेकंड पेपर साठी सर सेकंड पेपर खूप वास्ट आहे, हे 3 सब्जेक्ट सोडून बाकीचे आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये आपण जे सगळे सब्जेक्ट शिकलो हे सेकंड पेपर मध्ये सगळे येतात. म्हणजे नाही म्हटलं तरी 7-8 सब्जेक्ट ह्यात येऊन जातात. मग सीईटीच्या अभ्यासाच्या वेळेसच इकॉनॉमिक्सचे नोट्स म्हणजे आपले जे सगळे थेरम लॉज आहेत ते क्लिअर केलेले होते. त्याच्यानंतर पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजी साठी पण एक नोट्स 3rd सेमिस्टरची प्रिन्सिपल ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, त्यामध्ये सगळं बेसिक जे होतं पॅथॉलॉजीचं ते कव्हर झालं होतं. एंटॉमॉलॉजीचं पण 3rd सेमिस्टरची नोट्स किंवा 5th सेमिस्टरची नोट्स. आता आपल्याला ऍग्रिकॉस असल्यामुळे ह्या सेमिस्टरच्या नोट्स सगळ्या लक्षात आहेत त्यामुळे मी तसं सांगते ते. आणि मग एक्सटेन्शन साठी मग आपले व्हॉल्यूम मधून वाचलेलं होतं सर. आणि बाकीचं मग सगळे थोडे थोडे जे सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी मग सिनियरच्या नोट्स असतील किंवा आपलं ईगल नांगरे प्रकाशरंच ईगल आणि टॉपर्स जे आपण सीईटी साठी मेन प्रेफर करतो ते वापरलेलं होतं सर. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जे मार्गदर्शन मॅडमने आपल्याला केलंय या संदर्भात बुकली संदर्भात ते खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच यश मिळवण्यामध्ये खूप सोप्या गोष्टी असू शकतात याच्यामध्ये. त्यानंतरचा आता जो कृषी सेवेचा पुढचा टप्पा आहे म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर झाल्यानंतर ती मुलाखत हा टप्पा आहे. म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही या तिन्ही पातळ्यांचं यश मिळवलेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा थोडासा न्यूनगंड असतो मुलाखतीच्या संदर्भात थोडा. तर तुमचा हा पहिला मुलाखतीचा अनुभव झाला कृषी सेवेच्या निमित्तानं, तर त्याचा अनुभव कसा होता आणि मुलाखतीच्या संदर्भात तयारी कशी करावी या संदर्भात विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन काय राहील. सर मुलाखतीचा पहिला अनुभव होता, नक्कीच जरा टेन्शन आलं होतं. आणि मला मेश्राम सरांचं पॅनल होतं, म्हणजे आपण ऐकलेलं होतं की मेश्राम सर आणि ओक सर हे कृषी सेवेसाठी 2 पॅनल आहेत, तर त्यात मला मेश्राम सरांचं पॅनल आलं होतं इंटरव्ह्यू साठी. नाव ऐकताच टेन्शन आलं होतं पण ठीक आहे, आपण तयारी केली आहे आपला तेवढा, म्हणजे ठीक आहे आपण टॅकल करू शकतो हा जरा मनात मीच माझं मला सांगत होते ठीक आहे आपण करू शकतो. आणि सर मुलाखतीची तयारी अशी स्पेसिफिक होत नाही सर, आपण यूजी मध्ये असताना सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतो किंवा बाकीचे आपले एनएसएस असतं किंवा आता स्टुडंट काउन्सिल असतं, त्यामध्ये मी स्टुडंट काउन्सिल मेंबर होते. तसे ऍग्रिकॉस करिअर डेव्हलपमेंट फोरम मध्ये कमिटी मेंबर होते आणि राहुरीमध्ये पण म्हटलं तर स्टुडंट काउन्सिल मेंबर होते. आणि आपलं कृषी मित्र एकता मंच ही जी संस्था आहे त्यामध्ये जी कार्यकारिणी असते त्यामध्ये कार्यकारिणी पण होते सर. मग ह्या सगळ्याचा मला खूप फायदा झाला
की स्पेसिफिक अशी काही तयारी करावी लागत नव्हती. म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स, तर मला कॉन्फिडन्स होता की मी बोलू शकते. फक्त मग काही टेक्निकल जो स्टडी होता, करंट सिच्युएशन काय चालू आहे ऍग्रिकल्चरमध्ये, किंवा असे क्वेश्चन विचारले तर काय होतील. आणि आमचे मॉक इंटरव्ह्यू होत होते राहुरीमध्ये, आपले सिनियर्स असतील किंवा आपले कृषी अधिकारी जे ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे त्यांचे इंटरव्ह्यू अरेंज केले जात होते. आणि त्यामध्ये आम्हाला सगळं सांगायचं, म्हणजे आम्हाला क्वेश्चन विचारायचे, आमच्यात काही त्रुटी आहेत ते सांगायचे, अजून तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगत होते. आणि याचा सगळा फायदा झाला इंटरव्ह्यू मध्ये. आणि आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा असं काही नसतं की ते आपल्याला म्हणजे खूप हे करतील. आपल्याला ते उलट बोला, तुम्ही बोला तुमच्यात किती कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही काय करू शकता, हे आपल्याला प्रेरणा ते स्वतःच देत असतात. आणि खूप नॉर्मल आपण जसं मित्र मैत्रिणी बोलतो तसंच त्यांनी क्वेश्चन विचारलेले होते. आणि नॉर्मल माझ्या ह्याच्यावरून, माझा जो बायोडाटा होता त्याच्यावरून मला त्यांनी क्वेश्चन विचारलेले होते, यूजी कुठली, पीजी कुठली, तुम्हाला का प्रशासनात यायचंय, तुमची हॉबी कुठली, असे क्वेश्चन नॉर्मल विचारलेले होते. त्यामुळे इंटरव्ह्यू झाल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटलं, ठीक आहे आपण अभ्यास केलेला त्यातलं मला 2-3% विचारलं, बाकी माझा इंटरव्ह्यू असा नॉर्मलच झाला होता सर. त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. अगदी अगदी, किती तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते, तुम्ही आधीपासून जे असता ती ओरिजिनॅलिटी तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू मध्ये दाखवायची असते, त्यामुळे त्या संदर्भातलं भीती बाळगण्याचं कारण नाही. असं खूप छान मार्गदर्शन मॅडमने आपल्याला या संदर्भाने केलं. तर प्रश्न थोडासा असा आहे की मग हे जे कष्ट आहे, तुमचा सगळा अभ्यास आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मिळालेलं यश, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी स्वतः तुमची रिएक्शन काय होती आणि घरच्यांचा तो सगळा आनंद, तो अनुभव तो कसा होता, त्या संदर्भाने एक थोडस काय सांगा. सर जेव्हा म्हणजे हे सांगतेच मी, पण जेव्हा मी प्रीची एक्झाम द्यायला गेलेली होती, 19 मेला एक्झाम होती, तेव्हा एक्झामला जायच्या आधी घरच्यांना कॉल केला होता. तेव्हा पप्पा आणि मम्मी मला बोललेले होते की ठीक आहे तुझा अभ्यास कमी आहे पण तू असा प्रयत्न कर की तुझं पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालं पाहिजे. मग तेवढंच डोक्यात होतं, घरच्यांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवलाय तर आपण का करू शकत नाही. आणि मग ठीक आहे केला, प्री मध्ये झालं म्हणजे सिलेक्शन झालं. तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ह्या जागा वाढल्या होत्या. आणि मग त्यामुळे त्यामध्ये माझा जेवढा अभ्यास होता त्यामध्ये मी 100% प्री मध्ये दिलं होतं सर. आणि नंतर जेव्हा मग आपल्याला सगळ्यांनाच माहित होतं महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा जी आमची एक्झाम झाली ती 2018 पासून चालू होती आणि त्याचा रिझल्ट 1.5 वर्षांनी लागला, म्हणजे 30 सप्टेंबर 2019 रिझल्ट लागला. आणि त्या दिवशी आमचं लेक्चर होतं सर 6:30-7:30 दरम्यान हा रिझल्ट लागला आणि 7:30 आमचं लेक्चर होतं. आणि मग आम्ही हॉस्टेलवर आलो, हॉस्टेलवर आल्यानंतर मग PDF आलेली होती पण बरोबर तेव्हा रेंज नव्हती. आणि माझ्या सगळ्या मित्रांचे मैत्रिणींचे फोन, अगं रिझल्ट लागला तुला, म्हणजे मला माझ्या इयरमेट कडून कळालं की तुझं तालुका कृषी अधिकारी म्हणून सिलेक्शन झालंय. पण मला विश्वासच नव्हता की नक्की झालंय का नाही, कारण मला ती PDF बघायची होती नक्की झालंय का. आणि मग त्याच्यानंतर मी ते स्वतः बघितलं आणि घरी फोन केला, घरी मम्मी पप्पा दोघांना सांगितलं आणि घरचे खूप म्हणजे आनंदित होते की पहिल्याच प्रयत्नात. आणि जे ते यशाच जे काय म्हणतात ना ते घरच्यांना खूप म्हणजे हे झालेलं होतं, घरच्यांच्या डोळ्यात पाणी, म्हणजे बोलताना त्यांच्यावरून कळत होतं, मला ते दिसत नव्हते पण त्यांच्या बोलण्यातून कळत होतं. आणि हा जो आनंद आहे माझ्यामुळे त्यांना जो आनंद मिळाला घरच्यांना, त्यात मला खूप आनंद झाला सर. आणि दुसऱ्या दिवशी मला घरी बोलवत होते पण जाता आलं नाही, MSC आमचं रिसर्च वर्क चालू होत त्यामुळे मला सरप्राईज देण्यासाठी आमच्या घरचेच विद्यापीठात आले होते. अगदी अगदी, हे जे प्रसंग आहेत, अनुभव आहेत, ते आयुष्यभर आपल्या सोबत राहतात की आपण कष्ट करतो, आपली जिद्द आणि परिश्रम असतात त्यातून आपल्याला मिळणार यश आणि त्या यशामुळे घरच्यांना मिळणारं समाधान ही खूप वेगळी गोष्ट असते आणि ते खूप मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल खूप कौतुक आणि अभिमान या सगळ्या गोष्टी आहेतच. त्यानंतरचा एक थोडासा प्रश्न असा विचारावा असा वाटतो, आपण किती म्हणतो समाजामध्ये वावरताना की स्त्री पुरुष समानता आहे वगैरे वगैरे, तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये आजही ग्राउंड रियालिटी अशी आहे की मुलींना ग्रॅज्युएशन झालं तर असं म्हटलं जातं की तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर 1-2 वर्ष देतो आम्ही, त्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करा आणि तुमचं करिअर जे काय आहे त्यासाठी डिसाईड करा. तर मग त्या संदर्भात थोडासा प्रश्न असा विचाराय की तुमच्या घरून हा सपोर्ट कसा राहिला तुम्हाला, आणि जे न्यू कमर्स विद्यार्थ्यांनी खास करून या सगळ्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये यायचं म्हणतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल या सगळ्या अनुषंगानं.
त्याबद्दल काय सांगा? सर माझ्या घरी असं काही हे नव्हतं. माझे पप्पा माध्यमिक शाळेत क्लर्क आहेत आणि त्यांना म्हणजे सगळी पार्श्वभूमी माहित आहे की मुलींचं, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं माझ्या घरी काहीच टेन्शन नव्हतं की तुला मी आम्ही दोनच वर्ष देणार आहे, तू दोनच वर्षात केलं पाहिजे किंवा काय. घरच्यांचा सपोर्ट होता आणि विश्वास होता त्यांना की आम्ही तिला जर हे करण्यासाठी जर म्हणजे प्लॅटफॉर्म दिला तर मी नक्कीच करू शकेन. त्यामुळे घरच्यांनी मला कधीच असं दिलं नाही की तुझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं पाहिजे, फक्त सांगितलं की तू ट्राय कर, तुझं होऊ शकतं, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तू करू शकतेस. मग घरच्यांचा नेहमी सपोर्ट राहिला. आणि जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचंय की आपल्या आई वडिलांचा जर आई वडिलांचा विश्वास आपल्यावर नेहमीच असतो आणि आपण त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कष्ट केलं पाहिजे. आणि ठीक आहे जरी आपल्याला नर्वसनेस आला किंवा माझं होऊ शकत नाही किंवा मी करू शकत नाही असं कधीच म्हणायचं नाही, आपण 100% प्रामाणिकपणे प्रयत्न केले, कष्ट केले. लक फॅक्टर असतो म्हणतात, थोडाफार लक फॅक्टर पण असतो, पण कधीच हारायचं नाही. आपल्या घरचे आपल्याला सपोर्टिव्ह आहेत, आपले सिनियर्स आहेत, आपले इयरमेट्स आहेत, आपण 100% प्रयत्न करायचा आणि आपल्यावर विश्वास ठेवायचा, नाही मी हे करू शकते. आणि एवढं जरी म्हटलं तरी आपलं होतं सर, म्हणजे आपण जेवढा पॉझिटिव्ह विचार करू तेवढं प्रत्येक गोष्ट होतच राहते सर. अगदी अगदी, खूप खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण स्वतः सकारात्मक राहिलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह वाईब जे आहेत त्याच यशाकडे देण्यासाठी या प्रवासामध्ये खूप मदत करतात. खास करून विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळामध्ये मला थोडस सांगायचं हेच आहे, मॅडमनी पण तेच सांगितलं की स्वतःला शांत आणि संयमी या काळामध्ये ठेवा. थोडस पॉझिटिव्ह तुम्ही सकारात्मक विचार केला तर यश तुम्हाला नक्कीच मिळतं. मॅडमनी आपल्याला या संदर्भाने तेच मार्गदर्शन केलं. त्यानंतर प्रश्न असा आहे की आता सध्या तुमचं तालुका कृषी अधिकारी म्हणून जॉईनिंग कुठं आहे, तिथं काम या पदाच्या जबाबदाऱ्या कशा आहेत, त्या संदर्भाने काय सांगा? सर माझं आता पोस्टिंग चंद्रपूर जिल्हा भद्रावती तालुका येथे माझं तालुका कृषी अधिकारी ही पोस्ट आहे. म्हणजे मला पूर्ण भद्रावती तालुक्याचं जे आपलं कृषीच्या ज्या योजना असतात, केंद्र सरकारच्या योजना असो किंवा राज्य सरकारच्या योजना असो, त्या आपल्याला ज्या वरून शासनाकडून मार्गदर्शक ज्या सूचना येतात त्यानुसार आपल्याला त्या ग्रासरूट लेवलला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतात. आणि मग त्याच्यानुसार मग त्या लाभार्थ्यांची निवड करणं किंवा त्यांना त्या योजनांचा फायदा करून देणं, म्हणजे आपलं महात्मा गांधी रोजगार हमी योजना असेल किंवा कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, भरपूर योजना आहेत. आपलं महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग आहे त्यामध्ये भरपूर योजना आहेत. त्या सगळ्यांचं गाईडलाईन नुसार जे लाभार्थी आहेत त्यांना ग्रासरूट लेवल पर्यंत जाऊन त्याचा फायदा करून देणं हे काम आहे आणि त्या सगळ्या योजना आम्ही तालुका लेवलवर राबवत असतो. अगदी अगदी, खूप खूप तुम्ही खूप चांगलं काम करताय त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. या संवादाच्या शेवटाकडे येत असताना एक प्रश्न असा आहे की हे जे यश मिळालं या सगळ्या प्रवासामध्ये संघर्ष पाहिल्यानंतर या सगळ्या यशाचं श्रेय द्यायचं झालं तर ते तुम्ही कुणाला द्याल? सर श्रेय मगाशी म्हटल्याप्रमाणे हा पूर्ण यशाचा प्रवास खूप मोठा असतो आणि एका व्यक्तीला यशाचं श्रेय देऊन चालत नाही सर. म्हणजे जे जे त्या म्हणण्यानुसार असतं, माझ्या यशाच्या ह्या प्रवासात मला जे जे सगळे मेंटर मिळाले ज्यांच्यामुळे मी आता ह्या पदावर आहे आणि ह्या पदावर जरी आले तरी काम कोणत्या पद्धतीनं करायचं हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन लागतं सर. मग आतापर्यंतच्या प्रवासात मला माझे मेंटर म्हणून माझे आई वडील किंवा नातेवाईक, माझे माझे सिनियर्स, माझे ज्युनियर्स, माझे इयरमेट आणि आपले प्रोफेसर लोक आहेत, आपले गुरुजन वर्ग ते आणि आत्ताची मी अधिकारी झाल्यावर सुद्धा मला प्रत्येक गोष्टीत, म्हणजे ही गोष्ट मला इथं आडली तर मला ते सांगणारे सर्व अधिकारी लोक त्यांना मी श्रेय सगळं देईन सर. कारण अधिकारी झालं म्हणून तुम्ही सगळं यश मिळवलं असं होत नाही. कारण अधिकारी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लोकांसाठी काम करायचं असतं आणि ते तुम्ही किती प्रभावीपणे करता हे महत्वाचं असतं सर. आणि त्याच्यासाठी मला जे मार्गदर्शन आत्ता सुद्धा जे सगळे करतात हे सगळे मेंटर लोक आहेत, माझं यशाचं श्रेय त्यांना जातं असं मी म्हणेन सर. अगदी अगदी, या संवादाच्या शेवटचा प्रश्न येत असताना की आता भविष्यातल्या तुमच्या योजना काय आहेत, या सगळ्या पदावरती असताना अजून तुम्ही काय नवीन प्रयोग आहेत किंवा योजना आहेत तुमच्या स्वतःच्या कल्पक त्या राबवण्याच्या धोरण वगैरे आहेत तुमची, त्या संदर्भात काय सांगा?
सर म्हणजे आपल्या ज्या सगळ्या कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं असतं. कारण कधी कधी कसं होतं की शेतकऱ्यांपर्यंत त्या योजना आहेत किंवा ते आपल्याकडं म्हणजे पोहोचत नाहीत, तर त्या योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि आताच महाराष्ट्र शासनाचा विकेल ते पिकेल माननीय आपले मुख्यमंत्री महोदय यांनी जो प्रोग्राम कालच परवाच लॉन्च झाला त्याबद्दल आता सर आम्हाला तो काम करायचा आहे. कारण आपण बघतो की शेतकरी शेतात पिकवतात पण त्यांना त्यांचा योग्य भाव मिळत नाही सर. आणि मध्ये जे व्यापारी लोक म्हणजे बाकीची जी चेन आहे त्यामध्ये त्यांना फायदा होतो. म्हणजे शेतकऱ्याला कमी पैशात माल मिळत कमी पैसे मिळतात आणि ग्राहकांपर्यंत जाताना तो जास्त पैशानं जातो. मग हा फायदा शेतकऱ्यांपर्यंत मिळण्यासाठी विकेल तो पिकेल हा जो मुख्यमंत्री महोदयांचा जो प्रोजेक्ट आहे तो राबवायचा आहे आणि तो योग्य प्रकारे आमच्या तालुक्यात राबवला जाईल याची मी म्हणजे पूर्णपणे म्हणजे प्रयत्न करणार आहे सर त्यासाठी. आणि बाकीच्या ज्या योजना असतील त्या पण योग्य पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करणार आहे सर. अगदी अगदी, तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि भविष्यात तुमच्या ज्या योजना आहेत त्यासाठी तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण संवाद साधतोय मोहिनी जाधव मॅडम यांच्याशी. गेल्या काही काळामध्ये त्यांनी आपलं जे मार्गदर्शन केलं कृषी सेवा परीक्षेच्या निमित्तानं आणि बाकीचे जे प्रश्न आपण त्यांना या संदर्भाने विचारले, न्यूकमर जे एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये यायचं म्हणतात त्यांना त्यांनी केलेलं गायडन्स हे खूप महत्वाचं आणि मोलाचं होतं. त्या संदर्भाने त्यांच्या गायडन्स बद्दल मी पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. मित्रांनो, टॉपर सवादच्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. याही पुढे मी प्रेमराज चव्हाण या सिरीजच्या माध्यमातून अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कहाण्या तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर सवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.